आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. वारणीच्या पाण्याचा थेंब देणार नाही, दानोळी चक्री उपोषण सुरू. खासदार राजू शेट्टी यांची भेट, दिला पाठिंबा. वारणा नदीतून पिण्याच्या पाण्याचा थेंब देणार नाही, या मागणीसाठी दानोळीत साखळी उपोषण सुरू झालं आहे. इचलकरंजीला पाण्याचा थेंब देणार नाही ही भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली आहे. आज उपोषणकर्त्यांची भेट खासदार राजू शेट्टी यांनी घेतली आणि मी शेतकरी नेता आहे, शेतकऱ्यांच्या बरोबर राहणार आहे अशी भूमिका मांडली. नेमकं काय म्हणाले खासदार राजू शेट्टी आपण पाहूया. आणि जोर जबरदस्तीने काही होणार नाही आणि ते यातून काहीतरी सामोपचारानं मार्ग काढायचं असेल तर स्वतः मुख्यमंत्र्यांनी सरकारनं पुढे आलं पाहिजे. कारण याच्यामध्ये अनेक गुंतागुंतीचे प्रश्न आहेत. पाण्याच्या वाटपाचा प्रश्न आहे, पाण्याच्या हक्काचा प्रश्न आहे. दोन जिल्हे आहेत, दोन खोरी आहेत. कारण याच्यामध्ये वारणीतनं पुढं म्हैसाळ टेंबू योजनेला पाणी जाणार आहे. इकडं खाली मार्चनंतर सांगलीतून कृष्णा जवळजवळ सांगली धरणातून जवळजवळ खंडितच होते, त्यामुळे कृष्णा घाटाला सुद्धा पाणी सगळं हरिपूरच्या संगमानंतर जो काही कृष्णा घाटच्या दोन्ही गावाला पाणी जाते ते सुद्धा वारणीतून जाते. हा सगळ्याच गोष्टीचा आढावा घेण्याची आवश्यकता आहे आणि ते शासन स्तरावरच हे शक्य आहे. अशा परिस्थितीमध्ये कुणीतरी मी सांगतोय म्हणून मी म्हणतोय म्हणून असंच झालं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेऊन चालणार नाही. आणि शासन हे शासन असतं, शासन जसं खेड्यातल्या लोकांचं असतं ते शहरातल्या लोकांचं असतं. इथं गाव आणि शहर असं जे काही भांडण चालू आहे तेही बरोबर नाही आहे. तेव्हा तुम्ही स्वतः त्याच्यामध्ये पुढाकार घ्या. आणि या आंदोलनामध्ये आता सांगली जिल्ह्यातले लोक उतरलेले आहेत, तेव्हा सांगली जिल्ह्यातले प्रमुख नेते आमदार खासदार, कोल्हापूर जिल्ह्यातले आमदार खासदार, वारणा बचाव कृती समिती, एन डी पाटील साहेब, कारण एन डी पाटलांच्या सारख्या हे एक आज आपल्यातलं सगळ्यात ज्येष्ठ आणि ऋषितुल्य व्यक्तिमत्व आहे. आणि त्यांच्याबद्दल सुद्धा काही लोक वळवाकडं बोलतात हे चुकीचं आहे. ज्या माणसाची उभी आयात समन्यायी पाणी वाटप या मुद्द्यावर गेलेली आहे त्या माणसाबद्दल अशा पद्धतीची वक्तव्य करणंसुद्धा चुकीचं आहे. कारण त्यांनी आयुष्यामध्ये एकच विचार मांडला की पाण्याचं नदी पात्रातलं पाणी सगळ्यांचं आहे आणि त्याला सगळ्याला समान हक्क मिळायला पाहिजे ही भूमिका त्यांनी मांडलेली होती. ह्याचं बळीराजा धरण असेल किंवा अशा अनेक कल्पना त्यांच्या डोक्यातून साकारलेल्या आहेत. वारणा बचाव कृती समितीचं नेतृत्व आज एन डी पाटील साहेब करतायत आणि ते कशीही चुकीची भूमिका घेणार नाहीत. तेव्हा मी मुख्यमंत्र्यांना सांगितले की तुम्ही स्वतः एन डी पाटील साहेबांना सन्मानानं मुंबईमध्ये बोलवा. त्यांच्याबरोबर कृती समितीचे लोक येतील, इरिगेशन फेडरेशनचे लोक येतील, अलीकडचे पलीकडचे आमदार खासदार येतील आणि त्याचबरोबर इचलकरंजी नगरपालिकेच्या प्रतिनिधींनी बोलवा आणि सामोपचारानं याच्यातून उभय मान्य सगळ्यांना मान्य होईल अशा प्रकारचा तोडगा काढा. हे काय भारत पाकिस्तान युद्ध नाही, काही नाही आणि यातून मार्ग निघणं शक्य आहे. परंतु याच्यामध्ये जर एकच मी असंच करणार तसंच करणार अशा पद्धतीची भूमिका घेतली तर प्रकरण चिघळणार आहे आणि प्रकरण चिघळलं तरी ते कुणालाही परवडण्यासारखं नाही याची कृपया नोंद घ्या असं मी सांगितलेलं होतं. मला स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की लवकरच मी स्वतः त्या संदर्भात बैठक बोलवतो. तर मला तुमच्यासारखंच माझ्याकडे अजून काही अधिकृत माहिती आलेली नाही किंवा काही असं रितसर मंत्रालयातून निरोप आलेला नाही, पण तुम्हाला जशी माहिती कळाली तसं मलाही माहिती कळाली की मंगळवारी काहीतरी पाणी पुरवठा मंत्री बबन लोणीकरनी बैठक बोलवली आहे. पण अशी अधिकृत माहिती माझ्याकडे आलेली नाही. परंतु सरकारनं असा वेळ काढूपणा करण्यापेक्षा ठोस निर्णय घ्यावा अशी असं मला वाटतं. काही तुमची भूमिका काय इचलकरंजीला काय जा गेलं होय, मी तिथला खासदार आहे म्हटल्यानंतर त्यांना पाणी प्यायला द्यायला पाहिजे असं म्हणणं माझी जबाबदारीच आहे. कारण लोकप्रतिनिधी आहे मी आणि याचा अर्थ शेतकऱ्याचं पाणी तोडून द्या असंही कदापि म्हणणार नाही. कारण मुळात मी शेतकरी नेता आहे हे विसरून चालणार नाही. परंतु जशी माझी अशी भूमिका आहे तसं सरकार तरी कसं म्हणू शकतं की इकडंच पाणी द्यायला पाहिजे आणि तिकडंच द्यायला पाहिजे. जशी माझी भूमिका अशी लोकप्रतिनिधी म्हणून सगळ्या समन्वयाची असेल तशी सरकारची सुद्धा भूमिका ही समन्वयाचीच असली पाहिजे. बंदुकीच्या गोळ्याच्या माध्यमातून
गोळ्या कानाला लावून अशा पद्धतीने पाण्याचा प्रश्न सुटणार नाही याबद्दल माझं थांब. आमदार उल्हास पाटील, आमदार सुजित मिंचेकर, राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र पाटील यड्रावकर, काँग्रेसचे नेते गणपतराव पाटील, हातकलंगलेच्या सरपंच रोहिणी खोत, दिलीप पाटील आदींनी यावेळी वारणा नदीतला पाण्याचा थेंबही इचलकरंजीला द्यायचा नाही अशी भूमिका मांडली. यावेळी स्वाभिमानीचे नेते सुरेश कांबळे उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी दानू येऊन अभय वाळकुंजे.